परंतु हे सगळं होत असताना दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या ताकदी आणि एका बाजूला माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो मतदारांच्या जीवावर इलेक्शनला समोर जात होता हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. मी त्या दिवशीही सांगितलं होतं आणि अगोदरही सांगत होतो की तसं महाविकास आघाडीकडे सक्षम पर्याय म्हणून मीच होतो आणि कदाचित मी असतो तर आजही धंदेकरांसारखा तुम्हाला हा देखील विजय दिसला असता. मी आता मोठ्या नेत्यांबद्दल मी बोलणार नाही, मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगतोय. मध्ये अजितदादा असोत किंवा अरविंद सावंत असोत. रोल रोल ओके दादा, कुठं नेमकं गणित चुकलेलं दिसतंय? मला असं वाटलं होतं की इलेक्शन ही विकासावर होईल, परंतु कुठंतरी ती भावनेवर आणि एका बाजूनी प्रतिष्ठेची केली गेली असं एकंदर याच्यात दिसतंय. पण 1,12,000 मागचं लीड होतं, तुम्ही ठाम विश्वासाने सांगत होता की 1,12,000 तुम्हाला मतं मिळतील, परंतु जे आज निकाल समोर आले तर 45,000 आसपास तुम्हाला मतं मिळालेली आहेत. खूप तफावत या मतांमध्ये दिसते. मी देखील त्या गोष्टीचं ॲनालिसिस करतो आहे की असं कशामुळं झालं, परंतु हे सगळं होत असताना दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या ताकदी आणि एका बाजूला माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो मतदारांच्या जीवावर इलेक्शनला समोर जात होता हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की मतदार माझ्याबरोबर आहेत. आणि असं असताना मला असं वाटलं होतं की कुठंतरी चेहरा आणि विकास ह्या गोष्टीभोवती इलेक्शन राहील, परंतु तशी एकंदर मतदानानंतर ती दिसत नाही आहे. अजित पवारांनी आजही उल्लेख केला की भाजपचा विजय जो आहे तो आमच्यातल्या मतविभाजन जे झालेलं आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. आणि पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलेलं होतं की राहुल कराटे यांना कुणीतरी उभं केलेलं आहे, परत एकदा ते त्याकडंच सूचित करत आहे की तुम्हाला भाजपनं उभं केलेलं आहे. मी त्या दिवशीही सांगितलं होतं आणि अगोदरही सांगत होतो की तसं महाविकास आघाडीकडे सक्षम पर्याय म्हणून मीच होतो आणि कदाचित मी असतो तर आजही धंदेकरांसारखा तुम्हाला हा देखील विजय दिसला असता. काळी मांजर आडवी गेली असं अरविंद सावंत यांनी काळी मांजर एक आमची जर चिंचवडमध्ये आडवी गेली नसती तर आमचा विजय हा निश्चित होता असं टीका त्यांनी तुमच्यावर केली. मी आता मोठ्या नेत्यांबद्दल मी बोलणार नाही, मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगतोय. मध्ये अजितदादा असोत किंवा अरविंद सावंत असो, नेमकी कुठं चूक झाली आज तरी सांगा की तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी अगदी अजित पवारांनी रात्री घरी बोलवलेलं होतं, काय नेमकं त्या दिवशी भाष्य झालं होतं? मी हे चूक झाली कारण आज विजय जो आहे तो महाविकास आघाडीत झाला असं दोघांची बेरीज केली तर निश्चितच 10,000 ते 11,000 फरक जो आहे तो जाणवतोय आज अश्विनी जगताप. मी त्या दिवशी देखील तुम्हाला सांगितलं होतं की कुठं चूक झाली हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल, का तर मी तर दोन्ही पर्याय दिले होते की कुणाकडे जरी सीट गेली तरी मी लढणार आणि मला लढावं लागेल, कारण की मागील 14 आणि 19 दोन्ही इलेक्शनला मी लढलो होतो आणि परिस्थिती प्रतिकूल असताना देखील मी लढलो होतो. आज तर परिस्थिती अनुकूल होती, असं असताना माझ्यासारखे कार्यकर्ते डावलेलं नव्हतं पाहिजे. कुणावरती नाराजी आज सांगा की नाराजी नाही, आता ती हळूहळू मी पण थोडासा जोर लावला असता तर तुम्हाला ही जागा मिळाली असती. नाराजी कुणावरती? आता ही नाराजी व्यक्त करण्याची वेळ नाही आहे, आता हळूहळू याचं आपण अनालिसिस करून ठरवू ना काय करायचं. मी नवीन आमदारांना देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मला ज्यांनी मतदान केलं आहे आणि माझे जे कार्यकर्ते माझ्यासाठी पळालेत त्यांना देखील धन्यवाद देतो आणि मी पुढे पुन्हा त्याच जोमाने कामाला लागणार, का तर 12 महिन्यातच किंवा 17-18 महिन्यात काही वेळातच ही इलेक्शन परत होईल आणि मी त्याच जोमाने बरोबरच्या सर्वांचा आभार व्यक्त करून मी परत कामाला लागणार. परत एकदा शिवसेनेतच आपण संजय राऊतांची मुलाखत भेट घेतल्याचं कळत आहे. आता असं आत्ताच काही बोलणं अवघड आहे, आता नेते पण त्या पद्धतीने खंबीरपणे पाठीशी उभे राहिले पाहिजेत, असं भविष्यात त्याच्यावरच बऱ्याचशा गोष्टी ठरतील.